मुंबई उच्च न्यायालयाच्या नव्या मुख्य न्यायाधीशपदी कोणी शपथ घेतली देवेंद्र कुमार उपाध्याय सदोतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये राजा भालिंदर करंडक देऊन कोणत्या राज्याला सन्मानित करण्यात आले महाराष्ट्र भारत आणि पाकिस्तानी सैन्यात कारगिल युद्ध केव्हा लढले गेले सव्वीस जुलै एकोणीसशे नव्याण्णव कोणत्या दिवशी प्रलय या सामरिक बॅलेस्टिक या क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली सात नोव्हेंबर दोन हजार तेवीस भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या प्रतिभाताई पाटील चर्चेत असणारा बारसू रिफायनरी प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात नियोजित आहे रत्नागिरी आदिवासी दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो नऊ ऑगस्ट भारतीय चित्रपटाचा उद्योनमुख ग्लोबल पो सुपरस्टार पुरस्कार दोन हजार तेवीस कोणासं जाहीर झाला आहे कार्तिक आर्यन द इमॉर्टल्स ऑफ मिलुहा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत अमिश त्रिपाठी मध्ये कशाचा अभ्यास केला जातो हाडे इलॉन मस्क यांनी आयकॉनिक बर्ड लोगो बदलून ट्विटरचा कोणता नवीन लोगो लॉन्च केला पांढरा ॲक्स रॅमन से पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन कोण आहेत विनोबा भावे पृष्ठरोग बरा करण्यासाठी कोणत्या प्रभावी औषधाचा वापर केला जातो डॅप्सॉन शोध व संशोधक याबाबतचा चुकीचा पर्याय ओळखा क्षयरोग लुई पाश्चर कोरिया ओपन दोन हजार तेवीस पुरुष दुहेरीचे विजेतेपद पत कोणी पटकावले सात्विक चिराग झोंबी या कादंबरीचे लेखक कोण आहेत आनंद यादव एन डी आर एफ याचे पूर्णरूप काय आहे नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स आंतरराष्ट्रीय कामगार संघटना आय एल ओचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे जिनिवा स्वित्झर्लंड दोन हजार चोवीसमध्ये एकोणसत्तराव्या फिल्मफेअर अवॉर्डचे आयोजन कोठे करण्यात येणार आहे गुजरात सध्या चर्चेत असणाऱ्या राष्ट्रीय तपास संस्था एन आय एचे महासंचालक कोण आहेत दिनकर गुप्ता मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदी सध्या कोण आहेत रवींद्र कुलकर्णी नालंदा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत अभयके वर्ल्ड ऑफ नुसार जगातील सर्वात प्रदूषित हवा असणारे शहर कोणते आहे लाहोर द बँकर या प्रकाशनाद्वारे दिला जाणारा बँक ऑफ द इयर इंडिया पुरस्कार कोणत्या बँकेला मिळाला फेडरल बँक सरकारी विभागांमध्ये शंभर टक्के एव्ही असलेले भारतातील पहिले राज्य कोणते असणार आहे उत्तर प्रदेश जिओ सिनेमाचा राजदूत कोणाच बनवले आहे रोहित शर्मा भारताने किती वेळा ज्युनियर आशिया कप जिंकला आहे चार वेळा ज्युनियर आशिया कप दोन हजार तेवीस विजेता व उपविजेता संघ जोडी कोणती आहे भारत पाकिस्तान विंदाकरंदीकर जीवनगौरव पुरस्कार दोन हजार तेवीस कोणास प्रदान करण्यात आला चंद्रकुमार नलगे जागतिक प्रदूषण रँकिंग ग्लोबल पॉल्युशन रँकिंगमध्ये कोणते शहर अव्वलस्थानी आहे लाहोर दोन हजार तेवीसचा युवा साहित्य ते पुरस्कार प्राप्त असलेले काव्यसंग्रह स्वतःला स्वतःविरुद्ध उभं करताना कोणाचे आहे विशाखा विश्वनाथ दोन हजार तेवीसच्या जगातील सर्वात श्रीमंत शहरांच्या यादीतील अव्वल शहर कोणते न्यूयॉर्क शौर्य पुरस्कार प्राप्त करणारी पहिली आय एफ महिला कोण बनली आहे दीपिका मिश्रा दोन हजार तेवीसचा सा बालसाहित्य ते पुरस्कार प्राप्त असलेले छंद आनंद हे काव्यसंग्रह कोणाचे आहे एकनाथ आव्हाड एक पंचायत एक खेळाचे मैदान हा प्रकल्प कोणत्या राज्याने सुरू केला आहे केरळ अनोळखी मृतदेहांसाठी डी एन ए डेटाबेस विकसित करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे हिमाचल प्रदेश दुसऱ्यांदा लंडन मॅरेथॉन जिंकणारे केल्विन किप्टम हे कोणत्या देशाचे आहेत केनिया जागतिक बँकेच्या लॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्समध्ये भारत कितव्या स्थानी आहे अडोतीसाव्या भारतातील पहिल्या वॉटर मेट्रोचे उद्घाटन पंतप्रधान मोदींनी कोठे केले कोची केरळ सुदाममधून भारतीयांना बाहेर काढण्यासाठी कोणते ऑपरेशन राबविण्यात आले ऑपरेशन कावेरी खालीलपैकी कोण आतापर्यंत महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री राहिले आहेत शरद पवार एकसष्टव्या घटनादुरुस्ती कायद्याद्वारे भारतातील मतदाराचे वय टिंबटिंब अठरा वर्षे एवढे कमी केले गेले एकवीस वर्षापासून निरा प्रकल्प हा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे महाराष्ट्र यंदाचा पद्मपाणी जीवन गौरव पुरस्कार दोन हजार तेवीस कोणाला जाहीर झाला आहे जावेद अख्तर कोणत्या राज्यात आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव दोन हजार तेवीस आयोजित करण्यात येत आहे हरियाणा नासाचे मार सुरोवर चालवणारे पहिले भारतीय कोण आहेत अक्षता कृष्णमूर्ती महाराष्ट्राचा सर्वोच्च खनिज असलेला खालीलपैकी कोणता विभाग आहे नागपूर खालीलपैकी कोणते इंधन जळाल्यानंतर सर्वाधिक वायू प्रदूषण निर्माण होईल वाळलेले गाईचे शेण मानवी डोळ्याचा टिंबटिंब हा भाग मंद आणि चमकदार प्रकाशाला संवेदनशील आहे दंड व शंकू जगातील सर्वात खोल आणि सर्वात मोठी भूमिगत भौतिकशास्त्र प्रयोगशाळा कोणत्या देशाने सुरू केली चीन खालीलपैकी कोणाला आधुनिक भारताचे जनक म्हणून जाणले जाते राजा राममोहन रॉय गुगामल राष्ट्रीय उद्यानाला मेळघाट व्याघ्र प्रकल्प म्हणून जाणले जाते हे महाराष्ट्रात कोठे स्थित आहे अमरावती क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स सी सी पी आय दोन हजार चोवीसमध्ये भारत कितव्या स्थानी आहे सातव्या खालीलपैकी कोणते रब्बी पीक आहे मोहरी मलेरिया आणि अतिसार हे टिंबटिंब यामुळे होतात प्रोटोझोआ महाराष्ट्रात सुमारे पंचावन्न टक्केहून अधिक प्रमाणात कोणत्या प्रकारच्या वनाचे आच्छादन आढळते उष्णकटिबंधीय कोरडी पानझडी वने जगामधील सर्वात उंच पुतळा एकतेचा पुतळा गुजरातच्या नर्मदा जिल्ह्यामधील टिंबटिंब येथे स्थित आहे केवाडिया खालीलपैकी कोणती महाराष्ट्रातील नदी उतार दरीतून वाहते नर्मदा भारताचे पहिले दागिन्यांचे उद्यान ज्वेलरी पार्क टिंबटिंब येथे स्थापित होणार आहे नवी मुंबई टिंबटिंब वर्षी महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेवरून भारतात परतले व शेवटी भारताच्या स्वतंत्र लढ्यात सहभागी झाले एकोणीसशे पंधरा टाइम मासिकने दोन हजार तेवीसचा सीईओ म्हणून कोणाची निवड केली आहे सॅम ऑल्टमॅन इबु ज्वालामुखी खालीलपैकी कोणत्या देशात आहे इंडोनेशिया महाराष्ट्र शासनाने कोणाच्या नावाने आरोग्यरत्न पुरस्कार सुरू केला आहे बाळासाहेब ठाकरे भागलपूर शहर जैवविविधता निर्देशांक मिळवणारे देशातील कितवे शहर ठरले आहे सोलावे भागलपूर शहर जैवविविधता निर्देशांक मिळणारे कोणत्या राज्यातील पहिले शहर ठरले बिहार नीती आयोगाच्या प्रकल्पातून महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात फिरते मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू झाले धाराशिव महाराष्ट्र सरकारने कोणत्या तारखेपासून रुग्णालयात मोफत वैद्यकीय उपचार देण्याचा निर्णय घेतला पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीस मुख्यमंत्री मोफत अन्नपूर्णा फूड पॅकेट योजनेचा शुभारंभ कोणत्या राज्यात करण्यात आला राजस्थान प्रो कबड्डी लीगच्या पटना फायर संघाचा शीर्षक प्रायोजक कोण आहे बिहार गव्हर्नमेंट नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावर सलग दहा वेळा ध्वजारोहण करणारे कितवे बिगर काँग्रेसी पंतप्रधान ठरले पहिले सत्यात्तराव्या राष्ट्र स्वातंत्र्य दिनानिमित्त किती पोलिसांना पोलीस पदक देण्यात आले नऊशे चोपन्न आदित्य अॅल्वन हे सूर्याचा अभ्यास करणारे पहिले भारतीय मिशन केव्हा प्रक्षेपित केले गेले सप्टेंबर दोन हजार तेवीस तपासात उत्कृष्टतेसाठी कोणाला गृहमंत्र्यांचा पुरस्कार प्राप्त झाला आहे कंवरदीप कौर क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स सी सी पी आय दोन हजार चोवीसमध्ये कोणता देश प्रथम स्थानी आहे डेन्मार्क भारतीय अहंकाश संस्था इस्रोकडून सूर्याच्या अभ्यासासाठी कोणती मोहीम राबवली गेली आदित्य एलवन कोणत्या देशाने देवेंद्र फडणवीस यांना शासकीय विशेष अतिथी दर्जा देऊन देशात आमंत्रित केले होते जपान भारतातील पहिले कृषी डेटा एक्सचेंज कोणत्या राज्यात लाँच करण्यात आले आहे तेलंगणा नुकतेच झालेल्या सर्वेक्षणानुसार कोणत्या राज्यात हत्तींची संख्या वाढलेली आहे कर्नाटक दोन हजार तेवीसमध्ये कितवा स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात आला सत्याहत्तरावा कोणत्या वर्षापासून चौदा ऑगस्ट हा दिवस विभाजन विभाषिका स्मृती दिवस म्हणून पाळण्यात येतो दोन हजार एकवीसपासून